नमस्कार, मी मंदार जोशी, तारांगणमध्ये आपलं खूप सारं स्वागत। रसिको, आत्ता सुभेदार चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चसाठी आम्ही पुण्यात आलेलो आहे आणि तो आम्ही आत्ता बघितला। आणि सर्वप्रथम स्मिता, तुझं खूप अभिनंदन। अतिशय सुंदर असा तो ट्रेलर झालेला आहे आणि सर्वांनीच त्याचं किती कौतुक केलं, तू डोळ्यांनीच बघितलेलं आहेस। आपण गेली अनेक वर्ष भेटतोय पण तारांगणच्या डिजिटलसाठी पहिल्यांदाच आपण अशा गप्पा मारतोय। काय तुझ्या आज मनात भावना आहे आणि मग आपण तुझ्या रोलबद्दल बोलूया। खूप छान वाटतंय, तुम्ही बघितलेलं आहे अगदी माझी सुरुवातीपासून माझं काम, माझी कारकीर्द जे काय आहे ते तुम्ही बघितलेलं आहे। खूप काय म्हणतात ना, आपल्याला खूप वाट बघितल्यानंतर एक बरं काम आपल्या हातात येतं। सो मला असं वाटतंय की मी खूप वाट बघितली होती, ते लावूया का, मी खूप वाट बघितली होती सुभेदार सारख्या चित्रपटाची, कारण ऐतिहासिक भूमिका केलेल्याच आहेत। पण इकबाल लांजेकरांचा शिवाष्टक, शिवराज अष्टकामध्ये काम करणं म्हणजे ही मी संधी बघतच होते आणि त्यांनी स्वतःहूनच विचारली, तर त्यामुळे मला असं वाटतं की काय म्हणतात ना, नशीबवान आहे मी की अशा पद्धतीचं कॅरेक्टर करायला मिळतंय, अशा चित्रपटाचा एक भाग होता येत आहे। तुझ्या भूमिकेबद्दलही सांगा। सावित्रीबाईंची भूमिका करते सुभेदारांची पत्नी, तर ती घरची कारभारी नाही, घर सांभाळते। ज्यावेळेला तिचा नवरा योद्धा आहे, जे आऊसाहेबांनी शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, तर ते स्वप्न साकारण्यासाठी सुभेदार तानाजी मालुसरे यांसारखे अनेक असे योद्धे होते। तर हे जेव्हा योद्धे रणांगणात जातात तेव्हा त्यांच्या बायका या घरामध्ये त्यांचं घर सांभाळतात, घराचं रक्षण करतात आणि त्यांना धीराचे बोल देत असतात। तर ही अशा पद्धतीची भूमिका आहे की जी निष्ठावंत आहे, कर्तव्यनिष्ठ आहे, पतिव्रता आहे, तेवढीच भाऊक सुद्धा आहे वेळप्रसंगी। आणि ते गेल्यानंतर जेव्हा की शत्रू वार करतात, त्यावेळेला खूप मोहिमेवर गेल्यानंतर असे डावपेच घडायचे, तर त्यावेळेला स्त्रियांना खूप अलर्ट राहावं लागायचं, तर शत्रूंबरोबर दोन हात करण्याची सुद्धा तयारी ठेवते। अशी ती भूमिका। आणि मुळात या चित्रपटाचा जो दिग्दर्शक आहे इकबाल लांजेकर, तो इतिहासाचा अभ्यासक आहे। चार चित्रपट त्यांनी ऑलरेडी बनवलेत, हा त्याचा हा पाचवा चित्रपट आहे। तर मला तुला असं विचारायचं की एकीकडे त्याचा अभ्यास पूर्ण आहे पण तू स्वतः एक चॅलेंजिंग रोल घेतलेला आहेस, तू स्वतः काही या भूमिकेचा तुझ्या पद्धतीने काही अभ्यास केलास का तू इकबालकडूनच सगळे याचे कंगोरे जाणून घेतलेस? मी जेव्हा इकबालने जेव्हा सांगितलं की आपण फिल्म करतोय, तर त्यावेळेला मला थोडंसं दडपण आलं होतं आणि मला असं वाटलं की आता हे कसं करायचं, म्हणजे कुठून सुरुवात करू। तर मी स्वतःहून त्याला विचारलं की मी आता काय वाचू, बरोबर, मी या कॅरेक्टरसाठी काय बघू, कोणाला मी सगळं सांगणार आहे तुला। त्यांनी मला कुठली फिल्म बघायची की मला मला असं वाटतं की ही अशा पद्धतीने, आणि मग आम्ही ना खूप गप्पा पण मारल्या दोघांनी, आम्ही खूप असा विचारही केला की तो मला विचारायचा की तुला कसं वाटतं, सावित्री कशी असेल। आता आपण फिल्म दोनदा मी ऐकली होती, पूर्ण फिल्म दोन्ही रिडिंगला मी होते, आणि तुला काय वाटतं तिच्यामध्ये काय 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 गोष्टी आहेत, मग त्याच्या गोष्टी अशा त्या तो माझ्याकडनं जाणून घ्यायचा, तो त्याचं सांगायचा, आणि मग तुझ्याकडून काही, मग मला जे फील होतंय ते मला या सीनमध्ये असं वाटतंय, मला असं वाटतं की ती यावेळेला अशी रिॲक्ट होते याचं कारण त्याच्या मागे हे असेल वगैरे, असं आम्ही ते खूप चर्चा केली। आणि बाकी अभ्यासक्रम त्यांनी काढूनच ठेवलेला माझ्यासाठी की आता भाषा, ती जी मावळी भाषा आहे ती कशी बोलायची, तलवारबाजी करायची आहे, तर तिथे त्याच्यासाठी मला थोडंसं प्रशिक्षण घ्यावं लागलं। निखिल लांजेकर आहेत, त्यांच्याकडे गेले मी, सो त्यांच्याकडनं थोडंसं घेतलं। त्यानंतर प्राध्यापक श्यामराव जोशी जे आहेत, तर त्यांनीसुद्धा मला मावळी भाषा माझी अगदी गोड होण्यासाठी आणि ती अगदी आपली वाटण्यासाठी आपण काय करायचं त्याचे खूप धडे घेतले मी त्यांच्याकडून। प्रत्यक्ष शूटिंगचा तुझा कसा अनुभव होता, म्हणजे जसं इकबालने स्क्रिप्ट सांगितली होती त्यानुसार सगळं तुमचं काम झालंच असेल, पण तिथल्या काही एखादी विलक्षण तुझी आठवण जी तुला आपल्या प्रेक्षकांना सांगता येईल? म्हणजे ॲक्च्युली इकबालचं खूपच काटेकोर असतं जे त्याच्या पेपरवर असतं, त्या गोष्टी तशाच्या तशा घडतातच। म्हणजे कुठले सीन आपण करणार आहोत उद्या हे आदल्या दिवशी कळतंच, बरं त्याची नाटकासारखी आम्ही रिहर्सल केली होती व्यवस्थित,
दिग्पालनी आणि मी, त्याच्यानंतर अजय दादाबरोबर मी नंतर केली रिहर्सल. पण आधी आम्ही रिहर्सल केल्या होत्या, आधी वर्किंग झालं होतं डायलॉग्समध्ये आपण कसं करणार काय करणार. सो तिथे गेल्यानंतर ना फक्त त्या प्रोसेसमध्ये होते मी की आता हा सीन झालाय, ओके फाईन, आता हा माझा आता पुढचा सीन. आणि प्रत्येक सीनमधले कंगोरे वेगळे आहेत, त्यामध्ये एक वेगवेगळ्या छटा आहेत. कधीतरी ही सावित्रीबाई मिश्किल वाटते, लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल येईल, कधी रडू येईल, कधी असं वाटेल काय भन्नाट येईल असं वाटेल. सो प्रत्येक सीन माझ्यासाठी खूप छान वेगळा वेगळा आहे. थोडक्यात ही तुझ्या करिअरमधला एक अतिशय महत्त्वाचा सिनेमा मानतीस तू? डेफिनेटली. म्हणजे मला असं वाटतं की ना लेंथ महत्त्वाचीच नसते, डेप्थ महत्त्वाची आहे. आणि डेप्थ आहे या कॅरेक्टरला, डेफिनेटली डेप्थ आहे. आणि अप्रतिम सीन लिहिलेले आहेत दिग्पालनी, ते करायची संधी कलाकारांना असं स्क्रिप्ट येणं सुद्धा म्हणजे नशिबवाने मी. एक शेवटचा प्रश्न, आता तू इतकी वर्ष काम करतेस, तर आत्तापर्यंतचा तुझा जो प्रवास आहे किंवा तुला ज्या काही फिल्म्स मिळाल्यात त्याच्याबद्दल तू सॅटिस्फाय आहेस का, आणि तू आणखी काय करतेस? सॅटिस्फाय कोण कलाकार असतो, त्यात मी तर कशी असेन, कारण कितीसं काम केलंय मी आणि कितीसं काम लोकांनी पाहिलंय माझं. यासाठीच तुला प्रश्न विचारला, मला तेच उत्तर तुझ्याकडून अपेक्षित होतं. आता मला असं वाटतं या सिनेमानी सुरुवात झाली आहे का माझी, आता अशी सुरुवात होऊ देत आणि असे सिनेमे छान छान येऊ देत, इंडस्ट्रीमध्ये भरपूर सिनेमे घडू देत. तुला पण स्पेसिफिक तुला काय कुठले रोल्स तुझ्या डोक्यात आहेत करायचे तुला? मला एक लक्षात आलंय आता की लोक मला वेगवेगळ्या भूमिकेमधून स्वीकारतात. स्टार प्रवाहमध्ये मी ज्या पद्धतीनं मुरांबामध्ये मी भूमिका करते ती लोकांना आवडते, मलाच आश्चर्य वाटतंय. आता येऊन सांगतात तेव्हा मला खूप गंमत वाटते. आता ही तुझी बेस्ट फेज आहे सध्या असं म्हणूया ना. आणि आता बाकी काय करते सध्या? आता हा तर रिलीज होतोच आहे सिनेमा 18 तारखेला. मुरांबा सिरियल आहेच आहे, युट्यूब चॅनल माझं सुरू केलेलं आहे मी, सो त्याचं पण काम बऱ्यापैकी असतंच. पण सिनेमे पुढे करणार आहे, वेबसिरीज आहेत, काही वेबसिरीज पण विचारलेले आहेत तर ते करणार आहे. नाटक एक विचारलेलं आहे. सो आता हे सगळ्याची सांगड घालायला जरासं कठीण जातं, पण वेळ जसा होईल ऍडजस्ट जसं होईल तसं करणार. छान स्मिता, म्हणजे आपण मी म्हणजे तुलाही ते मान्य आहे आणि मी तेच म्हटलं, आता बेस्ट फेजमध्ये आहेस तू आणि नक्कीच तुझ्याकडे चांगलं टॅलेंट आहे तर हे माहितीच आहे, पण योग्य वेळी योग्य भूमिका मिळाव्या लागतात. ती आली आहे आता तुझ्या वाट्याला आणि तू त्याचं सोनं केलंच असशील. तर मी तुला ह्या चित्रपटासाठी आणि तुझ्या सगळ्या पुढच्या प्रवासासाठी तारांगणतर्फे आणि माझ्यातर्फे तुला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच.